नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी नितीन गडकरींची उमेदवारी जाहीर होताच भाजप कामाला लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय सुद्धा सज्ज झालंय आणि उद्या म्हणजे 23 मार्चला त्याचं उद्घाटन केलं जाईल. मात्र त्यापूर्वी गडकरींचे मुख्य प्रचार कार्यालय नेमकं कसं आहे, त्याची वैशिष्ट्य काय काय आहेत, याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया. 19 एप्रिलला नागपुरात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. नितीन गडकरी यांची उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर नागपूरमध्ये भाजप जो आहे तो पूर्णपणे कामाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या आम्ही नागपुरात भाजपचा जो मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय आहे अजून याचं उद्घाटन झालेलं नाही, मात्र या कार्यालयामध्ये पूर्णपणे तयारी जी आहे ती भाजपकडून करण्यात आलेली आहे. समोर दृश्यांमध्ये तुम्ही अत्यंत जे वरिष्ठ आणि जुने नेते आहेत त्यांचे फोटो पाहतायत. भाजपचे आजवरचे नागपूर शहराचे जे अध्यक्ष राहिलेले आहेत, नागपूर महानगरपालिकेमध्ये जे महापौर राहिलेले आहे, असं प्रत्येकाचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे वडील आहेत गंगाधर फडणवीस त्यांचाही फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सोबतच जे भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते आहेत, भाजपसोबत युतीमध्ये आघाडीमध्ये जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचे सर्वांचे फोटो या ठिकाणी आहेत. भाजपचे जे सर्व खासदार आहेत, आजी माजी आमदार आहेत, त्यांचे फोटो आपल्याला या कार्यालयामध्ये पाहायला मिळतात. आपल्यासोबत आशिष वांदिले आहेत, या कार्यालयाचे प्रमुख आहेत. आशिषजी, कार्यालय सज्ज झालं आहे, भाजप प्रचाराला लागलं आहे? नक्की 100% कार्यालय सज्ज झालं आहे. माझं तर मत हे आहे की नागपूरचा मतदारसुद्धा सज्ज आहे की नितीनजींना पुन्हा एकदा नागपूर लोकसभेचा खासदार म्हणून त्यांना बघायचं आहे. त्याकरता आमचा कार्यकर्ताही सज्ज आहे आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचा मतदारसुद्धा सज्ज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.